हाय फ्रेंड्स, आपण इलस्ट्रेटर सॉफ्टवेअर शिकणार आहोत. त्या अगोदर आपण इलस्ट्रेटरबद्दल थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर इलस्ट्रेटर हे वेक्टर बेस्ड सॉफ्टवेअर आहे. तर वेक्टर बेस्ड म्हणजे काय? तर आपण एक इमेज घेतली, ती किती पण झूम इन किंवा झूम आउट केली तर ती पिक्सलेट होत नाही किंवा ती फाटलेली दिसत नाही, त्याला आपण वेक्टर बेस्ड म्हणतो. इलस्ट्रेटरमध्ये आपण लोगो डिझाईन, कॅरेक्टर डिझाईन, बॅकग्राऊंड डिझाईन, बॅनर डिझाईनिंग, व्हॉट एवर असे डिझायनिंग करू शकतो. तर इलस्ट्रेटर हे डिझायनिंगचे काम करते आणि जे डिझायनर असतात ते या सॉफ्टवेअरचा यूज जास्त करतात. तर आपण इलस्ट्रेटर सॉफ्टवेअरचा यूज करत असाल तर तुम्ही खूप सारे क्रिएटिव्ह गोष्टी यामध्ये बनवू शकता. इलस्ट्रेटर हे UI डिझाईनमध्ये काम करते. तर UI म्हणजे काय? तर यूजर इंटरफेस. ॲडोब इलस्ट्रेटरमध्ये जे डिझायनिंग केलेले आहे ते 3D पण इफेक्ट पण देऊ शकतो. इलस्ट्रेटर हे पूर्णपणे स्केलेबल आहे. इलस्ट्रेटरचे फीचर आपण बघूया. तर इलस्ट्रेटरचा पहिला फीचर आहे फ्री ट्रान्सफर ऑप्शन आहे, फाईल पॅकेजिंग आहे, कलर सिंक्रोनायझेशन आहे, असे फीचर आहेत इलस्ट्रेटरचे. तर अशा प्रकारे आपण इलस्ट्रेटरबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन बघितली. तर पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण इलस्ट्रेटरच्या टूल्सबद्दल जाणून घेऊया. थँक्यू.